इंस्टाग्राम फेसबुक वर मैत्री करणे पडले चांगलेच महागात. तुम्ही जर फेसबुक आणि इंस्टाग्राम वर अनोळखी तरुणीशी ओळख करत असाल तर सावधान. अशीच एक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. ती फेसबुक आणि इंस्टाग्राम वर मैत्री करायची, त्यानंतर एका हॉटेलमध्ये भेटायची, प्रेमाचे दोन शब्द बोलायची आणि त्यानंतर दारूत गुंगीचे औषध टाकून बेहोश करायची. जेव्हा तो शुद्धीवर यायचा तेव्हा त्याला कळायचे तो लुटला गेला आहे. हनी ट्रॅप करून लोकांना लुटणारी मॅडम समृद्धी मानपाडा पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. धक्कादायक म्हणजे या मॅडमने एका व्यक्तीकडून रिव्हॉल्वर देखील चोरली होती. सध्या मानपाडा पोलिसांनी समृद्धी खडपकर आणि तिचा मित्र डिकोस्टाला अटक केली आहे. या दोघांकडून 16 मोबाईल, 29 तोळे सोने असा एकूण 20 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. आतापर्यंत या दोघांनी किती जणांना जाळ्यात ओढून लुटले आहे याचा तपास मानपाडा पोलीस करीत आहेत. तपास करत असताना सदर महिला आणि तिचा एक साथीदार यांना गोवा येथून अटक करून आमच्या टीमनं मोठ्या शिताफीने अटक केल्यानंतर असं लक्षात आलं की या महिलेने यापूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे तर केलेलेच आहेत. त्या बाबतीत डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनला आणि नौपाडा पोलीस स्टेशनला त्या महिलेच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत आणि तपासादरम्यान आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आरोपी विलेंडर डिसोजा आणि समृद्धी खडपकर यांना ताब्यात घेतल्यानंतर जवळजवळ 16 मोबाईल, 1 रिव्हॉल्वर, 6 जिवंत काडतूस आणि 2 घड्याळं आणि 290 ग्रॅम सोनं असा एकूण 20,81,000 मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या तपासाच्या दरम्यान आणखीन बरंच काही अशा प्रकारच्या तक्रारदारांना फसवलेलं लक्षात येत आहे. या निमित्तानं जनतेला आव्हान आहे की अशा प्रकारच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून स्वरूपवान महिला सलगी करून फसवण्याचे प्रकार वाढत आहेत, त्यांच्यापासून सावध राहावे असं पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही आवाहन करतो. सदर गुन्ह्याचा तपास मानपाडा टीम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बागडे आणि त्यांची API वनवे आणि तारमळे आणि त्यांचा DB स्टाफ आणखीन सखोल तपास करून या गुन्ह्यातील पुढील दिशा ठरवत आहे. प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, डोंबिवली.